आमच्या इगतपुरी तालुक्यातील गोटी ग्रामीण भाषेत आईला बाई असे संबोधतात, तर एक तरुण आपली व्यथा विचार कशी मांडतोय ते बघा. बाया तो बस कर फक्त हीरामन खोस कर, बाया तो बस कर फक्त हीरामन खोस कर, बाया तो बस कर फक्त हीरामन खोस कर. खूप झाल्या बोलतापा खूप झाली आश्वासन, तरुण आमची फिरताय रिकामी काम धंद्या विना. पहिंडलो तुझ्या माग अजून आम्ही बेरोजगार, आमच्या बाबतीत अश्रू अनावर कर. बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर. आधी होतो टेम्परवारी आता झाली उपासमारी, भाताला भाव नाही शेतीमाल कोणी घेत नाही, भाताला भाव नाही शेतीमाल कोणी घेत नाही. बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर. विना झोप नाही प्रगती कुठेही दिसना, विकासाचा पत्ता नाही ठरवलं खूप काही मदन करायचं पंजाला, ठरवलं खूप काही मदन करायचं पंजाला. आमदार खोसकर साहेबाला बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर, बाया तर बस कर फक्त ही रामन खोस कर.